8 2. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? जबरदस्त ना हे बघा, बाजी बा कोण आहे माझ्या, हे गाऊनवाली बाई. आज तर बिलकुल रंगात आणि तालात आहे. तर मित्रांनो, आम्ही जात आहोत एका प्रोग्रामला निघालेलो आम्ही, आणि तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत कोण आहे. मी तुम्हाला दाखवतो. दादा हाय करा. आणि इकडे बा दादा आहे का ना. आमच्यासोबत चंद्रकांत दादा आणि पवन दादा आहे, विदर्भाची शान, जे नाटकामध्ये सगळ्यात पहिले यांनी सगळ्या सिनियर सोबत काम केलेलं आहे, आणि आता याच्या अंटरमध्ये बरेचसे लोक काम करत आहे. आम्ही आता, आमचं भाग्य आहे की आम्ही आमच्या दादाच्या गाडीमध्ये जात आहोत. बिलकुल चेहऱ्याने एकदम स्ट्रिक्ट दिसतात, पण मनाना एकदम माऊ आहे बिलकुल. तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत इथनं. मौसम पण एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला दाखवतो मी मौसम का. हे बघा, पाणी येत आहे मस्त. हा हा हा, क्या बात. मला माहित नाही टोल लागेपर्यंत पोहोचलेलो. इथून टोल लागेला, इथून ते दादाची काहीतरी चालू आहे. फास्टॅगचे पैशेच काहीतरी गडबड चालू आहे. तर आता इथे टोल लागेवर पोहोचलेला आहे. पैसे यामध्ये फास्टॅग अप्लिकेशन हे फर्स्ट टाइम युज करत आहे. नाही बघ, पैसे होते याच्यात, त्याचे पैसे काढले. पावर बॅलन्स आहे का? आमच्या दादाचा बॅलन्स उडवला. कोणत्या किती आम्ही निघालो वरुडला, आणि बस वरुडला पोहोचल्यावर काय काय झालं. सगळ्यात पहिले आम्ही गेस्ट हाऊसवर गेलो, तिथे आम्ही थोडी तयारी वगैरे केली, फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला, आणि नंतर आम्हाला फेटे बांधण्यात आले. चालू आहे फेटे बांधले, चालू आहे आम्हाला फेटे वगैरे. फेटा पाव आवडते मला. हो का? फेटा फेवरेट गोष्ट आहे आपली. हो का? महाराष्ट्राची शान आहे फेटा. काय गोष्ट केली, एक नंबर. आणि फेटा मला इतका शोभून दिसते, तसं मला सगळंच शोभून दिसते. त्यात काही छान छान, खूपच छान आहे. आवाज बसला फक्त. हो ना, मी तेच म्हणून होती, आवाज काय बसला. आवाज बसला, थंड पाणी पिली, आईस्क्रीम खाल्ली. काय माहित, रश्मीचाही बम चांगली दिसवली, मायापेक्षा जास्त चांगली दिसून राहिली. सांगायला पाहिजे कोण चांगला दिसतोय. माया माहोल गेला आता बिचारे, त्या माहोल आहे. मला तर रिसेंटली लग्न झालं, अजूनही आहे त्या माहोल. 10-15 वर्ष आमचे गेले. लग्न झालं म्हणते तुझ्या निंग म्हणते राहिला नाही माहोल आता. कसं दिसून राहिला फेटा सांगा. हा कमेंट पुढे गेलो. आम्ही कसं दिसून राहिलं, चांगलं दिसून राहिलं. माझं डोकं दबलं का गं सगळं? भुवईकडे अशी माई भुवई गेली त्याच. हा ठीक आहे का? हा एक नंबर, एक मस्त मस्त छान भव्य झालं. इथे फक्त कॅमेरा ऑन करा, हिची ऍक्टिंग चालू. तर आम्हा सर्वांना फेटा बांधण्यात आला, आणि खूप छान त्यांनी अरेंजमेंट केली होती. ते बाजूला ते बाळासाहेब ठाकरे यांचे डुप्लिकेट आहे, आणि आम्ही खूप जण होतो, पूजा वगैरे पण होत्या. मी पण आले फेटा बांधून. हॅलो एव्हरीवन, तर आम्ही आलो आहोत वरुडला. कळले ना तुला या गाण्याचे ट्रीजर आणि पोस्टर लॉन्चिंग साठी. विदर्भाची हिरोईन केवळ खाऊन राहिली, तिला भूक लागली जोरात. मग दिसून बोलली साजरी राहिली. हे बापा पाहिलं ना तशी, तुला लाडाची आहे सारायची दिसत का? आम्ही नाही नाही. अहो मी माया गेले बिचारे, माय मार्केट डाऊन झालं सारं. आता हे इकडे हे वायपीची हिरोईन आहे, हेंबाड थुत्रे या बैठक तोटी. ओळखलं का, ओळखलं का? कमेंट मध्ये सांगता. हे पहिली हिरोईन, पहिली हिरोईन होऊन गेली आहे. सिनियर हिरोईन आहे वायपीची. रिटायरमेंट. तर कशी दिसत आहो आम्ही फेट्यावर नक्की सांगा. ही एक पूजा फेटाने बांधणार आहे, कारण ही छान ऍक्ट करणार आहे. सॉरी सॉरी शक्तिमान, आम्ही नाही तेच करतो साहेब. तर आम्ही आता छानपैकी नाश्ता केला. मी तर केळं खाल्ले, ही केळं खाऊन दिली, तेही केळं खाऊन दिली. बस आम्ही पौष्टिक पौष्टिक खात असतो. आम्ही कचोरी समोसा नसतो खात. आली ड्रीम राहायचं असतो ना. मी इतका खतरनाक डाएट करते,
आता समोसा खाऊन आले ऑइली ऑइली असं मग तेही आहे चटणी विथ चटणी झनझन मिरची झनझन आणि का तू या भल्ला मस्त दिसून आला म्हणजे कॉस्ट्यूम आपल्या मावळच आहे आपली साडी कॉस्ट्यूम डिझायनर मी आहे ना अच्छा घेतला क्रेडिट मला क्रेडिट मला कोणी घेऊच नाही देतो व्हिडिओचा क्रेडिट घेते माझ्या नवरा कॉस्ट्यूमचा घेते हे कोण म्हटलं का चांगली दिसत तर लगेच तुम्ही म्हणता फिल्टर लावते आणि मेकअप करते खरंच आपलं हरिकच नाही तर असं आहे आता खूप मजा येणार आहे खूप धमाल होणार आहे तर माझा व्लॉग नक्की तुम्ही बघा की काय होणार आहे तर फेटच माझ्या उंच चेहरा लय मोठा फेट दिसून राहिला आहे पण असो महाराष्ट्राची शाळ चला आपली समोर कार्यक्रम